नमस्कार मैत्रिणींनो, आज मी चिकन खिमा वडापाव करणार आहे। दोन चमचे तेल घातलेले आहे, एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, कांदा हा थोडासा लालसर पण घेणार आहे मी। कांदा थोडा लालसर झालेला आहे, एक वाटी बारीक चिरलेला हा टोमॅटो मी टाकून घेते। टोमॅटो 2 मिनिट मी परतून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये मी हळद थोडी टाकून घेते, एक चमचा हळद टाकते। मीठ एक चमचा, अर्धा किलो हा मी चिकन खिमा घेतलेला आहे तो टाकून घेते। आता मिक्स करून घेते हे चिकन खिमा, टोमॅटो, कांदा। चिकन हे मंद गॅस वरती मी 10 मिनिट शिजून घेणार आहे। किमा हा झालेला आहे, 10 मिनिटांमध्ये हा किमा शिजून झाला आहे। पूर्ण असा हा ड्राय करायचा आहे। किमा हा मी बाउल मध्ये काढून घेतलाय, त्याच्यामध्ये आता मी हे 3 बटाटे बॉईल करून किसून घेतलेले आहे ते पण टाकून घेते। आता मी मसाले टाकून घेणार आहे, एक चमचा धने पावडर, लाल तिखट एक चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, कमी जास्त मसाले तुम्ही करू शकता। खिमा शिजताना आपण एक चमचा मीठ घातलेलं होतं, आता मी थोडं परत मीठ टाकते अर्धा चमचा। आपण बटाटा त्याच्यामध्ये ऍड केल्यामुळे मीठ टाकावंच लागणार आहे। खिम्याचे वडे हे जास्त टेस्टी होण्यासाठी मी हा तंदूर मसाला टाकणार आहे, एक चमचा टाकते, कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। एक वाटी हा पुदिना घेतलेला आहे तो टाकून घेते, अर्धी वाटी कोथिंबीर। वड्याचे हे मिश्रण सर्व मिक्स करून घेते। वडे खूप असे हे टेस्टी असे लागतात खाताना पण। मिश्रण असं हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आपण आता याचे वडे करणार आहोत। वड्यासाठी मी आता बॅटर तयार करणार आहे। 2 वडे मी डाळीचे पीठ घेतलेलं आहे, ओवा 1 मोठा चमचा, मीठ चवीनुसार, खाण्याचा सोडा 1 पाव चमचा घेतलेला आहे, हा लेमन कलर घेतलेला आहे त्यामुळे असं वड्याला पण असा कलर छान येतो। 1-2-3 चिमूट घेतलेला आहे, कोथिंबीर, पाणी टाकून याचं मी बॅटर तयार करून घेते। वड्याचे हे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे, 1-5 मिनिटे हे चांगलंसं फिटून घेतलेलं आहे। छोटे छोटे असे वडे करून घेणार आहे, थोडेसे चपटे करायचे आहे। अशा प्रकारे हे वडे करायचे आहेत। वडे हे मी बॅटर मध्ये टाकून घेतलेले आहेत, आता हे मी तळून घेणार आहे।
वडे हेनर असं मीडियम गॅस वरती तळायचे आहे। एकदम फुल असं गॅस वरती तळले की अगोदरच ते लाल होतात। दोन्ही साईडनी हे वडे थोडे असे लालसर करून घेणार आहे। तीन ते चार मिनिटातच हे वडे आपले तळून झालेले आहे, ते काढून घेते आता मी। चिकन खीमा वडापाव हा आपला तयार झालेला आहे। हा तुम्ही नक्की ट्राय करून पहा। धन्यवाद।